आज दिनांक 27 डिसेंबर रोजी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवानिमित्त शिवाजी विद्यालयामार्फत प्रभात रॅली काढण्यात आली. भारत कृषक समाजाचे संस्थापक व शिक्षण महर्षी तथा कृषीरत्न भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जयंती महोत्सवानिमित्त शिवाजी विद्यालयामार्फत भव्य प्रभात रॅली काढण्यात आली. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षणाचा प्रसार व्हावा व शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख यांना विद्यार्थ्यांकडून मानवंदना देण्यासाठी संपूर्ण शाळा, कॉन्व्हेंट, कॉलेज शिक्षक वर्ग यांच्या समवेत रॅली काढून उत्सव साजरा केला गेला. या प्रभात रॅलीचे स्वरूप शिवाजी विद्यालय ते स्टेशन रोड अकोला मैदान क्लब मार्गे करण्यात आले होते. या प्रभात रॅलीचे उद्दिष्ट व महत्व शिवाजी विद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर राजेश्वर भिसे सर यांनी मांडले व त्यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडताना पंजाबराव देशमुख यांच्या महान कार्यशैलीविषयी सांगितले की त्यांनी प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेचे वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे यांचा समावेश आहे. शेतकरी स्थिती सुधारणा करण्यासाठी त्यांनी भारत कृषक समाज स्थापन केले आणि त्यांनी अधिवक्ता धोरण कायम ठेवण्यासाठी एक वृत्तपत्र म्हणजेच महाराष्ट्र केसरी सुरू केले असे त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये मांडले. मनोज शिवरकर, अकोला. पंजाबराव फुके भाऊसाहेब देशमुख यांनी संपूर्ण विदर्भामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला आणि त्यांचा जयंती उत्सव हा शिवाजी शिवपरिवारातर्फे संपूर्णरित्या पूर्ण 5 जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अकोला शहरामध्ये सुद्धा संपूर्ण शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची एक प्रभात फेरी काढून वेगळ्या प्रकारची पोस्टर प्रदर्शनी करून शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार आणि प्रसार व्हावा आणि शिक्षणाला याहीपेक्षा अधिक गतिमान व्हावं यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे. याच्यामध्ये शिवाजी महाविद्यालय अकोला, शिवाजी हायस्कूल अकोला आणि कॉन्व्हेंट या इत्यादी शाळा महाविद्यालयांचा समावेश आहे.